मिरजेतील प्रभाग क्रमांक मधील 6 श्रेयवादातून रस्त्याचे काम रखडले। मोहरम गणेशोत्सव मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिक हैरान। श्रेयवाद बाजूला ठेवून रस्ता करा, विलास देसाई। प्रभाग क्रमांक 6 मधील स्टेशन चौक ते मिरज शहर पोलीस ठाणे हा रस्ता पूर्ण रहदारीचा रस्ता आहे। या मार्गावर हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब दर्गा असल्याने कर्नाटक महाराष्ट्रातून भाविक दर्शनाला येत असतात। पण मिरज शहरातील रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिक हैरान झाले आहेत। त्यात एक वर्ष झाले रस्ता मंजूर असूनही रस्त्याचे काम सुरू झाले नाही। स्टेशन चौक ते मिरज शहर पोलीस ठाणे हा रस्ता मंजूर होऊन वर्ष झाले। ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्नही केला, पण श्रेयवादाची पाल चुकचुकली आणि रस्त्याचे काम सुरू होण्याआधी बंद पडले। सध्या मोहरम सण आणि काही दिवसात येणाऱ्या गणेशोत्सव पार्श्वभूमीवर रस्ता सुरू करण्याची मागणी होत आहे। मोहरम पंजे भेटीत शरबत गाड्या मिरवणूक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा हाच मार्ग आहे। श्रेयवाद बाजूला ठेवून नगरसेवकांनी रस्ता करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई यांनी केला आहे। वॉर्ड क्रमांक 6 या ठिकाणी किरण हॉटेल जी पोलीस चौकी आहे, स्टेशन रोड पोलीस चौकी ते मिरजेचं मेन पोलीस स्टेशन, हा रस्ता एक वर्ष झालं मंजूर आहे असं समजतंय। आणि सध्या मोहरम आणि गणपती उत्सव हे दोन सण येऊ घातलेले आहेत। या दोन्ही सणाला बाहेरच्या लोकांची पण वर्दळ मिरजेमध्ये असते, स्थानिक लोकांची पण वर्दळ आहे, पुन्हा मिरवणुकीचाच तो मार्ग आहे। त्यामुळं या 6 नंबरच्या वॉर्डातील जे कोण नगरसेवक आहेत यांचं काही श्रेयवाद असेल ते त्यांनी बाजूला ठेवावं आणि मिरजेच्या विकासाकडे लक्ष देऊन हा रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावं अशी मी मागणी करतो। दुसरा मुद्दा, त्या ठिकाणी स्टेशन रोडची जी पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी आता जे छत्रपती शिवाजी महाराज रोडचं काम चालू आहे त्यामुळं त्या रस्त्याची उंची वाढल्यामुळं त्या ठिकाणी पाणी साचतं, तर ते पाणी सुद्धा आता सुरुवातीला तो छत्रपती शिवाजी महाराज रोड पूर्ण व्हायच्या अगोदर आणि हा रस्ता चालू करत असताना त्या ठिकाणी एक चेंबर करून मेन लाईनला ते पाणी जोडावं, नाहीतर हा यांचा केलेला सुद्धा रस्ता पुन्हा खराब होईल। तर याकडे या 6 नंबर वॉर्डमधील नगरसेवकाने लक्ष द्यावं। प्रभाग क्रमांक 6 मधील जो मुख्य रस्ता आहे बॉम्बे हॉटेल ते पोलीस चौकी, तर हा रस्ता मोहरम आणि गणेश चतुर्थीचा मिरवणुकीचा रस्ता आहे। ह्या रस्त्याला निधी मंजूर झाली असून काही नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळे हा रस्ता रखडलेला आहे। नागरिकात प्रचंड संताप आहे, तरी आपापसातील नगरसेवकांमधील अंतर्गत वाद विसरून त्यांनी मिरजेच्या विकासाचा विचार करावा आणि इथल्या नागरिकांचाही विचार करावा। कारण सध्या कसं आहे, मिरजेचे रस्ते खराब आहेत, त्याच्यामध्ये महापालिकेच्या हातीत जो रस्ता येतोय तो तरी नागरिकांसाठी चांगला असावा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।